मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे कावळ्याची झेप तर चला आपण गोष्ट सुरू करूया एका उंच डोंगर माथ्यावर एक गरुड राहत होता त्याच्या डोंगराच्या पायथ्याशी एक झाड होते त्या झाडावर एक कावळा राहत होता एकदा डोंगराच्या पायथ्याशी माळ रानावर काही मेंढ्या चरत होत्या ते गरुडाने गरुडा वरून पाहिले तो झपकन खाली आला त्याने झडप घालून एक मेंढी उचलली आणि तो उंच उडाला कडाच्या टोकावर जाऊन त्याने ती मेंढी फस्त केली गरुडाने एका झेपेत केलेल्या हा पर पराक्रम कावळ्याने पाहिला तो मनात म्हणाला जर गरुड हा पराक्रम करू शकतो तर तो मी का करू शकणार नाही दुसऱ्याच दिवशी मेंढी पुन्हा चारायला आल्या कावळ्याने ते पाहिले तो शक्य तितक्या उंच उडाला आणि मेंढी पकडण्यासाठी त्याने उंचीवरून खाली खूप जोरात झेप घेतली तो दानकण जमिनीवर आदळला त्याची चोच मोडली डोके फुटले आणि त्याचा प्राण गेला तर मित्रांनो आज या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं की अविचाराने कोणाचेही अनुकरण करू नये कळालं मित्रांनो आजच्यासाठी एवढंच धन्यवाद